मंत्री बाळासाहेब थोरातांच्या निवासस्थानी काँग्रेसची बैठक पार पडत आहे। काँग्रेसच्या बैठकीला नुकतीच सुरुवात झाली आहे। पक्षाच्या आगामी वाटचालीवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे। नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या बैठकीला उपस्थित आहेत। त्याबरोबरच सुनील केदार, नितिन राऊत हे देखील या बैठकीस उपस्थित आहे। ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे। विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत देखील या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे। मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली आहे। काँग्रेसच्या बैठकीला नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण याबरोबरच सुनील केदार, नितिन राऊत यांची देखील उपस्थिती आहे। या बैठकीमध्ये ममतांच्या वक्तव्यावर देखील चर्चा करण्यात येत असल्याचे समजत आहे। त्याबरोबरच विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत देखील या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे। या संदर्भात अशोक चव्हाण हे काय म्हणाले ते पाहूयात। थेट आहे, सरळ आहे, हत्ती कसा सरळ चालतो, आपली चाल काही हत्ती सारखी आहे। काँग्रेस सरळ त्या मार्गाने जे येतील त्यांना बरोबर घेऊन, जे येणार नाहीत त्यांना बाजूला सोडून, ही काँग्रेसची चाल आहे। आपलं काही उंटासारखं तिरकं जात नाही आणि घोड्यासारखं अडीच घर चालत नाही।